त्याईले म्हणले ना आई नका लेकराला मोबाईल द्या जा तेवढंच नादी लागतंय नाहीतर कामच करू देत नाही. नादी लावती हे गं बागलगावच्या बाया नादी लावती लाव गे लाव. अगं मग थोडा वेळ देत जा हं. एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचा ऐकत नाही. अगं तुझं ऐकलं तरी लय आहे. अगं 1.5-2 येते तुझं आहे. तुझ्या पोटातून जन्माला आलंय गुडघ्यापर्यंत आहे. तुझं ऐकत नाही माय तुझं गे वागलगावच्या बाया तुझं. अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2 ऐकत नाही. अगं बोलायला लागले असं किती बोलता तुम्ही. एखादी श्रीमंताची बायको करावी काय त्या नवऱ्याची हालत काय बोलती. महाराज माझा बाप काय दलिंदर नव्हता येतो सारख्या दलिंदराच्या दारात दिलंय. लय मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. हे बघा माय मावल्या सगळं संसार तुमच्या हातात आहे. माझ्या तुकोबऱ्यांचं सामर्थ्य आवलीमुळं सुद्धा आहे. माझ्या तुकोबऱ्याची बायको काही गरीबाची नव्हती माय बाप. गुळवे सावकराची पोरगी तुकोबऱ्याची बायको आवली 35 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती एकर बाया? 3,500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. वागलगावात नाही पुण्यात 35 एकर ऊस आहे आपल्या बापाचा. नाहीतर एखादा एकर कापूस असेल तरी नाचतीच नाचती महाराज. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली होते तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठेळांची साडी नेसायची. तक्रार करत नव्हती. त्या आवलीमुळे माझ्या तुकोबऱ्यांचा संसार सामर्थ्यशील आहे हे त्या लक्ष्मी. हे माझं शास्त्र सांगतं न्यायशास्त्र. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. ज्या घरातली स्त्री कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहऱ्याने निभावते. अहो धोतर नाही धोतर तुकोबऱ्यांची अवस्था. दुष्काळामध्ये सगळी कोठारं धान्य रिकामी केली लोकांसाठी. तुकोबऱ्यांनाच काही राहिलं नाही कालांतराने एवढं. कारण तुकोबऱ्या 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या त्यांनी इंद्रायणीत बुडवल्या. किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या शेतकऱ्यांची कर्जपत्र इंद्रायणीत बुडवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकोबऱ्याकडे घाण होत. एवढ्या बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. गरिबी आली कालांतराने. दुसरं जोड नाही दोतराचा. दुतर फाटलं द्वारा नाही शिवायला. दोन गाठी मारल्या माझ्या आवडीनं खालनं दोन पळसाची पानं लावली जेणेकरून माझ्या नवऱ्याचं दोतर फाटलंय जगाला दिसून लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. नात्यांची लाज जी उमरटाच्या बाहेर जाऊ देत नाही ना. माझा विठ्ठल तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. सत्य तुम्ही नका वाजव. तुमची लई बिया करे. तुमची 3 टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय मी आई म्हणून सांभाळलंय 3 खाऊन. अहो नात्याची लाज कधी उमरटाच्या बाहेर येऊ द्यायची नसते महाराज. आपल्या माणसाचं उन्हं दोन कधी जगाला सांगायचं नसतं माय बाप. अहो तुम्ही शेजारीला जाऊन सांगता काय माय माय सासू शेजारी म्हणते होय बाय तुझ्यासारखी सासू भेटली असती मी अहो भाटे पेटवली असती. आणि तीच तुझी सासू तिच्याकडे गेली की तीच शेजारीनं म्हणते खरंय माय आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती मी ती लागा लागा मला बघाच आहे. आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती दिवसातनं 3 हल्ली असते. घरात भांडणं लावतात ही माणसं. जगाच्या नादी लागू नका. लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. हां तुमच्या प्रगतीवर जळतात ही माणसं. अरे लोक आहेत इथं कसं आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचे मित्र बायको करू दिना तुम्हाला तुम्ही काय आयुष्य करत रे. अरे मित्र असावा सुद्धा माझ्यासारखा. विश्वास किती मित्रावर. घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशला माता बायको रडून सांगते काहीतरी मागा तुमच्या मित्राकडे. द्वारकेचा राजा येतो. बायकोला ठामपणे सांगतात सुधामा अगं विश्वास आहे माझा त्याच्यावर. तो परीक्षा बघतोय माझी. त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. अगं मेलो तरी 72 पण त्याच्याकडे मागणार नाही कारण तो मला मरू देणार नाही. हा विश्वास माझा त्याच्यावर आहे. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी माझ्या भगवंत मित्र मनावर आला. आमच्या मित्रमंडळीचं कसं आहे किशात पैसा नावात प्रसिद्धी आतली की सगळी मागं पुढं करतात. किशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली खरी माणसं कळतात. हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे दादा. करोनात कळलं कुणाचं कोण आहे ती. करोडपती होता करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची मोत्या नवरण मोत्या एकाच खुटीला होता. तवा त्याला कळलं नाही कुणाचे कुणी तवा. अरे तू कोबरा आधीच म्हणतात सावध झालो. अरे चालो अवघडे दादा. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे.
येऊ द्या येऊ द्या. लय माजटले होते लोक, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं, महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता वय. मला वाटायचं शिवडीला पाटील आहे आपे, दहा माणसं पुढे दहा माणसं मागे, तारका भेटत नाही आपल्या. करोनात कळलं कुत्रा खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे 2 वर्ष मिळत कुठे, आता शेल्फ्या काढू तो रे. एका तरी वाईट काळात पण मदत करीत जा. खरं सांगते, गायनातला आवाज संपला, वादनातला ताल संपला, आणि कीर्तनातलं सामर्थ्य संपलं की आपलं काही. आपल्याला लोक मानतात ती फक्त आपल्यावर असलेली माऊलींची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही. महाराज कृपा संपली की जगात आपल्याला कोणी मानणार, ही कृपा आहे. विनंती महाराज, पण काही म्हणा, करोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या, यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक, ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत याला सकाळी कळलं हिला नाकच रात्री मास्क मुळे कळलं. लय मजा आली महाराज. करोना ज्यांनी ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे. मजा आहे पण असू द्या, वेळा समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, करोनाचा विषाणू दिसला दिसला का दादा कुठल्या लॅबमध्ये? दिसला नाही दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे खूप गेले. करोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे, तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून तारल्याशिवाय सोडत या विषयाकडे. आम्ही पंढरीची वारी केली. अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना? मी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचले जाते, काय भाग्यवान असेल ते घर ज्यांच्या घरात तुकोबांचा गाथा वाचला जातं, काय काय पैसा असेल त्या घरात जिथं पंढरीची वारी केली जाते, आणि काय भिकारी असतील ते बंगल्यावाले ज्यांच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही, आणि काय हलकट असतील ते जनावरं ज्यांना हरिपाठ पाठ नाही. चूक तुमची बी नाही रे, नाही खरं तुमची बी चूक नाही. आजकालची पिढी आता एवढी लेकर लेकर आहेत, ह्याला कीर्तन आवडत नाही असं नाही. आज तुम्ही पुढे येऊन सप्ता केला, पोरांनी साथ दिलीच ना. अरे पंक्ती वाढायला पोरं आहेत, पंक्ती वाढायला पोरं आहेत, मंडपाचा तंबू ठोकायला पोरं आहेत, मानस लोकांना आणायला न्यायला पोरं आहेत. जेवढे कष्ट सप्त्यात पोरं करून दाखवतात तेवढी बाकीच्यांनी करून दाखवा. मी शब्द देते तुम्हाला, या तरुण मंडळीमुळे फक्त एवढा वैभव सप्त्याला आहे, बाकी दुसरं काहीच. या गावात तरुण आणि जी काय 2-4 राहिल्यात सप्त्यात काम करायची, कडू आणू या मरा इथं सप्त्यात, बायको तरी चांगली भेटल, दुसरं काय नाही. पण करा जरा चांगलं होईल तुमच्या जीवनात येऊन, आणि केल्याशिवाय नाही बरं का. उद्यमे नाही सिद्धंती कार्याणी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग आहे. वारकऱ्याची पत्रवाळी उचलणं म्हणजे वैकुंठीच्या रायाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. वारकऱ्यात वारकरी म्हणजे काय साधा वाटतो काय? पंढरीचा वारी करणारा काय साधा वाटतो? नामदारायच्या दिंडीत निसते आसून कीर्तन कधी ऐकलं नाही, तमाशा कधी सोडला नाही, असे गेलते ते मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलत. त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं, मग ते काय म्हणले काय करू नामदेवराय? ते म्हणले काय नाही, मरायचं नसेल तर माळा घाला. ते म्हणले 2 घालतो, 2 तुम्ही 1 म्हणता मी 2 घालतो. मरायच्या भीतीनं 2 घातल्या, आणि शर्टाच्या वर न घातल्या, दिसल्या पाहिजे ना. शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार, माळा आतनंच असावी महाराज. बरं का, चला मग काय मजाच मजा महाराज. निस्ती वारी चालू झाली, यमदूत आले, अमुक अमुक पंढरी, तमुक पंढरी, डमुक पंढरी, कस काय काय नाही म्हणले, तुमचा पेपर फुटलाय. सगळ्यांना कळलं तुम्ही येणार आहे, त्यांना न्यायला ते गेले नामदारायच्या दिंडीत. अहो यमदूत न्यायला आले, यमदूतांना पाहून नामदाराय सांगतात हे नवीन माळकर हो तुमचं गिराईक आलं रे. म्हणे आता काळजी करू नका, अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही, फक्त माझा भगवा पताका वर करा. यमाची हिंमत नाही तुम्हाला न्यायची, एवढी ताकद माझ्या भगव्या पताक्यात आहे. उंच पताकांचे भार भय पळती यम किंकर, भय पळती यम किंकर. यमदूत पळाले पण वाकरी पर्यंतच पळाले, कि माळकर खोटी होत ना. माघारी आले आमदार म्हणले ए नवीन माळकर हो गिरायक माघारी आलं, कस काय? ते म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून. आता तरी घाबरू नका, निस्त मोठ्याने माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या. माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकलं तर यांची यांच्या बापाची हिंमत नाही तुमच्या समोर यायची. माझ्या विठ्ठलाच्या नावात निस्त प्रेमाने म्हणा, जाईन गे मायत या पंढरीला.
ते आपलं भेटून गेली महाराज उगस लेकर म्हणत नाहीत, उगस माझे तो कबर आहे म्हणत नाही, बारक्यापणीच परमार्थ कर. शेवटी ज्या वयात जे ती गोष्ट शुभन दिसते या विषयात. आम्ही विचारलं काय भेटलं पंढरीला गेल्यावर, सर्व सुकृताचे हरिपट नीट म्हणित जा. तुमचं कसं झालं माहितीये का, सर्व सुकृताचे फळ मिला हिन शमी देईन, क्षमा नाही क्षम, क्षमा नाही क्षम. देवाला क्षमा द्यायला आपण कोण आहे, आणि देवानं काही चूक केली नाही, आपल्याला जन्माला घातलं हीच चूक झाली देवाची. क्षम क्षेम, क्षम क्षेम म्हणजे आलिंगन. मी देवाला आलिंगन दिलं, देवानं मला सगळं फळ दिलं. फळ दिलं कळलं, फळ दिलं कळलं, पण फळ काय दिलं, आपल्या संसाठी सेवेसाठी नाही, संसाठी. संसाठी म्हणजे देवाने मला देव स्वरूपी केलं. ताकद आहे माझ्या विठ्ठलाची. साडेसोळा वर्षाची कानापत्रा वेश्याची पोरगी आहे, पण हरीचं नाव घेते आज गा बऱ्याच जागा आहे. उगच आहे का, आपल्या संसाठी करोनी ठेवला. विनंती माझ्या मायबाप तुम्हाला जरा यावर परमार्थाकडे. अवघड परिस्थिती आहे, काही नाही, पण पाच गोष्टी माझ्या घरातल्या नक्की घ्या. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका. या पाच गोष्टी करायच्या. इथे बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा, ते प्रामाणिक आहेत. बाकी अख्खं व्यसन मुक्त गाव आहे का होय सरपंच, अख्खं गाव व्यसन मुक्त आहे का? तरुण मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा. अरे 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 7.5 ते 7 फूट उंची होती माझ्या मावळ्याची. अरे शत्रू फक्त मावळ्याकडे बघून अर्धेगार व्हायचे. फक्त ते आर्यमडीन विमल माणिकचंद खात नव्हते, बिचारे शाकाहारी होते रे आमचे.